मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचा आज पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या घोषणा करत हा अर्थसंकल्प मांडलाय. मात्र अर्थसंकल्पाने सामान्यांच्या पदरी निराशाच पडलीय. शेतकऱ्यांसह कोणत्याच क्षेत्रात भरीव तरतुदी नसल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसेच या बजेटमध्ये बेरोजगारांसाठी काहीच नसल्याचं ते म्हणाले. पाहुयात वडेट्टीवार नेमकं काय म्हणतायत. मोदी सरकारच्या मोदी 2 मधला हा पहिला अर्थसंकल्प सर्वसामान्य लोकांच्या पदरी निराशा देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात भरीव असं टॅक्स 6 लाख कोटीवरून 11 लाख कोटीपर्यंतचा टॅक्स वसूल केला जाणार आहे. म्हणजेच सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लुटणारं एकूण हे अर्थसंकल्प आहे. याबरोबर शेतकऱ्यासाठी काही भरीव असं असेल, कारण देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ होत असताना शेतकऱ्यासाठी भरीव काही उपाययोजना दिसतील असं वाटत होतं, पण त्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठेही या अर्थसंकल्पामध्ये समावेश नाही. प्रचंड बेरोजगारी वाढली, 45 वर्षात बेरोजगारीने कळस गाठला आणि मागच्या 5 वर्षानंतर तरुणांच्या हातात निराशाच पडली. पण अशाही परिस्थितीमध्ये हे बेरोजगारांना कुठेही या अर्थसंकल्पामध्ये न्याय मिळेल अशी भूमिका सरकारची दिसली नाही. यात टॅक्स वाढवून सामान्यांची लूट, महागाई वाढून गरिबांचं कमरडं मोडलंय, शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नाही आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं पाप या सरकारने केलंय, त्यामध्ये कुठेच अर्थसंकल्पात समावेश नाही. बेरोजगारी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी भरीव अशा कुठल्याही तरतुदी या अर्थसंकल्पात नाही. म्हणजेच हे अर्थसंकल्प भारतातील जनतेच्या तोंडाला पाणी पुसणं असंच म्हणावं लागेल. या पलीकडे या अर्थसंकल्पाला काहीच म्हणता येणार नाही. पैसे गोळा करा आणि कॉर्पोरेट लोकांसाठी रेड कार्पेट बिछाण्याचं काम या सरकारने केलं आहे, पण सामान्य माणूस, गरीब माणूस, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यासाठी कुठेही ठोस अशी उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही.